नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाढत्या करोनामुळे अनेक निर्बंध ठिकठिकाणी लावण्यात आलेत, परंतु मुंबईमध्ये मात्र हे निर्बंध कडक करण्यात आलेत. त्यामुळे पार्टी करणाऱ्या कंपनीकडे आपला मोर्चा ठाण्यातील ग्रामीण भागाकडे आता वळवलाय. आणि तुम्हीही असंच ठरवलं असेल तर जरा थांबा, कारण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळपास 50 स्पेशल टीम अशा गर्दी करू पाहणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत आणि कारवाई करणार आहेत. याबाबतची ही बातमी बघा, मग ठरवा तुम्हाला नवीन वर्षाची स्वागत पार्टी कशी करायची ते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जसं गोवा, महाबळेश्वर, माथेरानसारखी शहरं सजतात, तसंच काहीसं चित्र ठाणे मुंबई शहरात पाहायला मिळतं. मग बंगले बुक करा, मैदानं बुक करा, किंवा मग हॉटेल्स बुक करून 31 डिसेंबरची रात्र एन्जॉय करायचं असे अनेक जण ठरवतात. परंतु असं करताना करोनाचे निर्बंध लावण्यात आलेत, ते काटेकोरपणे पाळा असंच प्रशासनानं सांगितलं आहे. जाणून बुजून किंवा नकळत काही पार्टी कंपनी हे नियम धाब्यावर बसवतात आणि सध्याच्या घडीला टाळणं किंवा थांबवणं ही काळाची गरज आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री 9 ते 6 वाजेपर्यंत जमावबंदी लावली आहे. यात 5 पेक्षा जास्त लोक रात्री एकत्र फिरू शकत नाहीत, तर पोलिसांसहित जवळपास 50 स्पेशल टीम अशा गर्दी करणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या टीम फिरणार असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या 50 टीम तयार केल्या आहेत. खास करून ठाण्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारे गर्दी करणाऱ्या पार्ट्या होऊ शकतात, त्यामुळे या भागांकडे म्हणजेच पिकनिक पॉईंट आणि धाब्यांवर या टीम फिरणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाढत्या करोनामुळे अनेक निर्बंध सगळ्यांना लावण्यात आलेत, परंतु मुंबईमध्ये मात्र हे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळेच पार्टी करणाऱ्या कंपनीने आपला मोर्चा ठाण्यातील ग्रामीण भागाकडे वळवला आहे.